नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस पाटील या पदाबद्दल चर्चा करणार आहोत. प्रत्येक गावामध्ये जसं सरपंच, तलाठी किंवा ग्रामसेवक असे पद असतात, त्यासोबतच एक महत्त्वाचं पद असतं ज्याला पोलीस पाटील या नावानं आपण ओळखत असतो. आता पोलीस पाटलाचे कार्य काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत आणि कुठल्या कायद्यानुसार त्यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र विलेज पोलीस ॲक्ट 1967 या कायद्याअंतर्गत प्रत्येक गावामध्ये किंवा दोन गावामध्ये मिळून एक पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते. मूळ जर पोलीस पाटील या पदाचा विचार जर केला तर हे महसूल आणि पोलीस डिपार्टमेंट या दोन्हीही खात्याच्या अंतर्गत येणारं हे पद होतं. पण ज्यावेळी तलाठी या पदाची निर्मिती झाली त्यावेळी महसूलचा बराचसा भाग हा तलाठ्यांकडे गेला आणि पोलीस पाटील हे पद हे केवळ पोलीस खात्याच्या अखत्यारीमध्ये अंतर्गत आता येतं. मग पोलीस पाटलाचं कार्य काय किंवा जबाबदाऱ्या काय आहेत? तर आपल्या गावामध्ये जी जन्म मृत्यू यांची नोंद ठेवणे असेल किंवा कुठलीही जी गावातली संपत्ती आहे ज्यावर कुणीही अधिकार सांगितलेला नाही अशा संपत्तीचा व्यवस्थित काळजी घेणं असेल किंवा त्याची माहिती ठेवून ती प्रशासनाला कळवणं असेल, असे महसूल विभागाचे कार्य पोलीस पाटील करतात. त्यासोबतच पोलीस पाटील हे पोलीस खात्याशी संदर्भात असल्यामुळं गावात एखादा गुन्हा घडला असेल त्याची तात्काळ प्रशासनाला माहिती देणं किंवा गावामध्ये शांतता नांदत आहे की नाही हे पाहणं, गावातल्या वेगवेगळ्या क्राईम किंवा आपराधिक ज्या ॲक्टिव्हिटी होतात त्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवणं हे पोलीस पाटलाचं काम आहे. समजा गावामध्ये एखादा अनैसर्गिक मृत्यू झाला, सडन डेथ ज्याला आपण म्हणतो, तर त्याची माहिती प्रशासनाला देणं असे काम पोलीस पाटील करत असतात. म्हणजे थोडक्यात गावामध्ये जे कोणी अपराधी प्रवृत्तीचे लोक असतील या लोकांची माहिती देणं असेल, गावात घडलेला गुन्हा असेल किंवा एखाद्याचा अनैसर्गिक मृत्यू असेल, असे गुन्ह्यासंदर्भातले अपराधासंबंधाची सगळी माहिती तालुका प्रशासनाला देण्याचं काम आणि महत्त्वाचं गावामध्ये शांतता ठेवण्यासाठी करण्याचे प्रयत्न हे पोलीस पाटील हे करत असतात. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं की महसूलचे थोडेफार कार्य आणि पोलीस खात्याचे थोडेफार कार्य असं मिळून पोलीस पाटील या पदाची निर्मिती केलेली आहे. वेळोवेळी ज्या कुठलेही आदेश पोलीस प्रशासनाकडनं आलेले असतील ते पोलीस पाटील पाळत असतात, गावातल्या लोकांना सांगत असतात. पोलीस प्रशासनाला गुन्हे तपासामध्ये सुद्धा पोलीस पाटील हे मदत करत असतात. इतकंच नाही तर पोलीस पाटील हे गावामध्ये स्वच्छता आहे की नाही किंवा गावामधल्या सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा गावामध्ये एखादी रोगराई झाली असेल तर त्याची तात्काळ माहिती ही तालुका प्रशासनाला देण्याचं काम पोलीस पाटील करत असतात. म्हणजे गावच्या अपराध, जमीन महसूल, स्वच्छता ह्या सगळ्याच विषयावरती पोलीस पाटील हे लक्ष ठेवून असतात आणि हे एक गावातील महत्त्वाचं असं पद आहे. नमस्कार.